आता हे जे आहे याच प्रमाणे आंघोळ झाल्यानंतर पुष्कळांना अशी एक इच्छा असते की आपण सुंदर दिसावं. बहुतेक सगळ्यांनाच आपल्याला अशी ती इच्छा असते की आपण स्वच्छ आणि सुंदर दिसावं. तर इथे एक सांगण्यासारखी गोष्ट असते की तेलाचं मालिश जे असतं, तेलाचं मालिश जर तुम्ही रात्री केलं असेल किंवा सकाळी केलं, त्याच्यानंतर जर तुम्ही जर आंघोळ केली तर काही वेळेला तुमचं चेहरा जो तेलकट दिसत असतो, तर तेलकट जर दिसत असेल चेहरा तर तुम्हाला एखादं चेहऱ्याची जी पावडर असते, फेस पावडर जी असते, ती तुम्हाला चेहऱ्याला लावायला हरकत नाही. चांगलं दिसण्यासाठी समजा जर केस तेलकट झाले असतील आणि चेहरा तेलकट झाला असेल तर काही लोकांना ते आवडत नाही. मग त्यावेळेला चेहऱ्याला पावडर लावायला काही हरकत नाही. ती पावडर जी आहे त्याचे इन्ग्रेडियंट्स, त्याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे ते नीट जाणून घ्या. लहानपणी आम्ही जेव्हा आयुर्वेदाची प्रोडक्शन्स करत होतो त्यावेळेला जी शंख जे असतात, शंख ह्याची पावडर करून ते वापरत असतो, म्हणजे ते अतिशय शुद्ध अशा तऱ्हेची गोष्ट असायची. परंतु आता त्या पावडरमध्ये काय काय मिसळलं जातं, मिळवलं जातं, हे तुम्ही जरूर पहा. आणि आयुर्वेदिक पावडर्स तुम्ही चौकशी केली तर मला स्वतःला अनेक दुकानांच्यामध्ये आयुर्वेदिक फेस पावडर ही मिळाली नाही. तशी जर तुम्हाला मिळू शकली तर ते फारच उत्तम होईल. आता ह्या सीडीजमुळे कदाचित ग्राहकांना आयुर्वेदिक फेस पावडर, टाल्कम पावडर ची आवश्यकता आहे हे जरी निर्मात्यांना कळलं, उत्पादकांना कळलं, तर त्यामुळे हे उत्पादन नवीन सुरू होईल आणि अशा तऱ्हेची चांगली फेस पावडर, टाल्कम पावडर ही लोकांना मिळू शकेल. आणि याच संदर्भात मला आणखी एक सांगायचं की चांगलं दिसण्यासाठी आपण काय काय करावं हे आपण आरोग्याचा जो एक संदर्भ आहे तो सोडून जर दिला तर तुम्ही सुंदर दिसण्याच्याऐवजी अधिकाधिक कुरूप आणि विद्रूप दिसायला लागतं. आणि ती एक विकृती जी आहे की आपण चांगलं दिसायला पाहिजे चांगलं, हे तुम्हाला एक ऑब्सेशन होतं, एक प्रकारचं वेड लागतं. मुळात तुम्ही जे चांगलीच दिसत असता, तुमचं मन प्रफुल्लित असताना तुमच्या मनावर जी प्रसन्नता आणि ते तेज असतं ते निघून जायला लागतं आणि तुम्ही विद्रूप आणि ज्याला आत्मविश्वास अजिबात नाही स्वतःमध्ये अशा तऱ्हेचे कॅरिकेचर ज्याला म्हणतो तसे विद्रूप मरकटप्राय दिसायला लागतं. म्हणजे एरवी जर स्वतंत्रपणे माकडं जर बघितला तर एक वेळ चांगला असेल, पण हा मनुष्य माकडं जो असतो तो अधिक खराब, अधिक विद्रूप आणि अधिक हास्यास्पद, अधिक घृणास्पद, अधिक केविलवाणा दिसायला लागतो. त्यामुळे भुव्या कापून घेणं किंवा नको ते फेस पॅक्स तोंडावर लावून बसणं किंवा रंग लावणं किंवा घाणेरड्या अशा तऱ्हेच्या लिपस्टिक्स लावणं, त्याच्यातून सौंदर्य निर्मिती होत नसते. तर आपण सुंदर नाही ह्याची खंतच जणू काय तुमच्या चेहऱ्यावरती उमटत असते. तुमच्यामध्ये नसलेला जो विश्वास आहे, आत्मविश्वासाची जी कमी आहे, ती तुमच्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट व्हायला लागते, प्रतिबिंबित व्हायला लागते. म्हणून जेवढं तुम्ही जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही आरोग्याचा संदर्भ सोडून ह्या फक्त कॉस्मेटॉलॉजीचा किंवा तथाकथित सौंदर्याचा विचार करायला लागता, बाह्य सौंदर्याचा, त्या प्रमाणात तुम्ही खराब दिसायला लागता आणि तुमचं इम्प्रेशन जे आहे, तुमचा प्रभाव जो आहे तो कमी पडायला लागतो आणि तुम्ही केविलवाण आहे, हास्यास्पद, घृणास्पद दिसायला लागता. आणि त्यामुळे तुम्हाला जो फायदा व्हायचा असेल किंवा तुमचा एखाद्याशी संवाद जमायचा असेल, मैत्री व्हायची असेल किंवा तुम्हाला एकमेकांना परस्परांना फायदा होणार असेल तर तो नाही सांगू शकतो. म्हणून मी याबाबत एवढंच म्हणेन की जिथे तुमच्या सौंदर्याला आरोग्याचा संदर्भ आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही ते सौंदर्य जतन करावं किंवा वाढवावं, जोपासावं, पण आरोग्याचा संदर्भ कधीही विसरू नये. म्हणून या संदर्भामध्ये मी आणखी असं म्हणेन की महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर तुमचा चेहरा जो आहे तो जसा प्रफुल्लित दिसणं महत्त्वाचं आहे, तसं तुमची पोश्चर जे तुम्ही बसता कसं, उठता कसं, त्याचा जो डौल आहे तो महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे तुम्ही कपडे जे वापरता त्यातल्या ती रंगसंगती महत्त्वाची असते, ते तुमच्या शरीराला कसे फिट बसतात ते महत्त्वाचं असतं. हे सगळं आपण लक्षात घेत असताना त्याचबरोबर एक लक्षात घ्यायला हवं की पायात आपण जे घालतो पादत्राणं, तर ती पादत्राणं जी असतात
ती जर तुम्ही प्लास्टिकची वापरली किंवा तशाच तरीचे सिंथेटिक मटेरियल जर वापरली तर त्यामुळे तुमच्या डोळ्यांना आणि तुमच्या पायांना त्रास होऊ शकतो, मेंदूला त्रास होऊ शकतो, कारण त्याच्यातून हीट जनरेट होते आणि ते डायरेक्टली तुमच्या मेंदूपर्यंत जाते आणि त्याचा त्रास होतो हे निश्चित आहे. त्याचप्रमाणे नायलॉनचे सॉक्स जर वापरले तर त्यामुळे तुम्हाला ॲलर्जी होऊ शकते. म्हणजे सिंथेटिक कोणतंही मटेरियल असेल ते जर तुम्ही वापरलं तर ॲलर्जी होऊ शकते. म्हणून शक्यतो तुम्ही अंतर्वस्त्र जे आहेत ती कॉटनचीच वापरा. अंतर्वस्त्र कॉटनची वापरा ती अतिशय फिट किंवा टाईट होणारी नसू नये आणि फिट असायला हवीत पण टाईट होऊ नयेत. आणि त्याचबरोबर तुम्ही आत्यंतिक अशा तऱ्हेची गरमी किंवा आत्यंतिक तऱ्हेचं उष्णता तयार होईल अशा तऱ्हेची सिंथेटिक मटेरियलची कपडे वापरू नका, अंतर्वस्त्र वापरू नका, पायमोजे वापरू नका, पादत्राणं वापरू नका. आणि त्याचा तुम्हाला निश्चितपणे आरोग्याच्या जोपासण्यासाठी फायदा होईल आणि तुमचं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी फायदा होईल.